दी अंबिका महिला सहकारी बँकेच्या पाचव्या नागापूर शाखेचे उद्घाटन सोळा डिसेंबर रोजी सायंकाळी चार वाजता जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव तथा न्यायाधीश सौ भाग्यश्री पाटील यांच्या हस्ते होणार आहे अशी माहिती बँकेचे अध्यक्ष सौ शारदा सुरेश लगड यांनी दिली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष श्री अजयराव राव आहेत तर आमदार संग्राम जगताप सहकार आयुक्त अनिल कवडे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी मनपा आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांच्या प्रमुख उपस्थित हा कार्यक्रम होणार आहे बँकेच्या चार शाखांचा एकूण मिश्र व्यवसाय एकशे पन्नास कोटी रुपयांच्या वर असून रिझर्व्ह बँकेचे फायनान्शियल साऊंड अँड वेल मॅनेजमेंटचे सर्व निकष बँक पूर्ण करत आहे अशी माहिती बँकेच्या संस्थापिका प्राध्यापक मेधाताई काळे यांनी दिली त्याचप्रमाणे मालकीची भव्य इमारत ऑडिट वर्ग अ मोबाईल बँकिंग महिलांना सवलतीचा व्याजदर ही बँकेचे प्रमुख वैशिष्ट्य असल्याचेही त्यांनी सांगितले बँकेच्या ग्राहकांसाठी आठ टक्के ठेवलेल्या व्याजदर सर्व प्रकारच्या कर्ज सुविधा मोबाईल बँकिंग लाईट बिल भरणा लॉकर सेवा जीएसटी भरणा दहा ग्रॅम साठी सोनेतारण कर्ज मर्यादा चाळीस हजार दोनशे रुपये यासह बँकेच्या सर्व सेवा या शाखेत उपलब्ध करून दिल्या आहेत अशी माहिती बँकेच्या उपाध्यक्षा शोभनाथ चव्हाण यांनी दिली तेच बातम्यांसाठी ई नवा चॅनलला नवाढ करा आणि बेल करा